नमस्कार मित्रांनो, आयुष्यात जर मित्रच भेटले नसते तर कधीच विश्वास बसला नसता की अनोळखी माणसं सुद्धा रक्ताच्या नात्यापेक्षा खूप जवळची असतात. रक्ताची नाती जन्माने मिळतात, मानलेली नाती मनाने जुळतात. काही जपावी लागतात तर काही आपोआप जपली जातात. असं म्हणतात की रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती, जुळून आलेली नाती जास्त जवळची वाटतात. जी बंधनं मनाने जुळतात त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात. मैत्री म्हणजे सुंदर पहाट, कधीही न हरवणारी दोस्तीची वाट. मैत्री म्हणजे आयुष्याला पडलेलं गोड स्वप्न आणि सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न. फक्त आणि फक्त एकाच ठिकाणी मनासारखं जगायला हसायला लावत मिळतं ते म्हणजे आपलं मित्र. सर्वांनाच कधी ना कधी एकटेपणा जाणवतो. एकटेपणाचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे कुणीच नसताना जो वाटतो तो, आणि दुसरा म्हणजे सगळं असूनही जाणवतो तो. हा दुसरा प्रकार जरा जास्तच हृदय विदारक असतो. आपण निराश होतो तेव्हा कुणाकडे तरी मन मोकळं करावंसं प्रत्येकालाच वाटतं. अशा वेळी आपले मित्र मैत्रिणीच आपल्या भावना समजू शकतात आणि आपल्याला धीर देऊ शकतात. मैत्री करणं म्हणजे एकाकीपणा, एकटेपणा, असह्यता, निराशा या सर्व दुःखावर चांगला उतार आहे. व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये पालक पूर्वजांकडून मिळालेली गुणसूत्रे जितकी महत्वाची असतात तितकीच सभोवतालची परिस्थिती, आजूबाजूची माणसं, त्यांचे स्वभाव, वर्तन या गोष्टी सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या असतात. वैयक्तिक व्यक्तिमत्व विकासासाठी लक्ष साधने करण्यासाठी केवळ चांगले विचार असून उपयोग नाही, तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी चांगली माणसं भेटणं हेही खूप महत्वाचं असतं. इमोशन्स अँड ॲटिट्यूड्स आर कॉन्टेजियस. सराउंड युअर सेल्फ विथ पॉझिटिव्ह पीपल हु बिलीव्ह यू अँड युअर ड्रीम्स. वी ऑल नीड पीपल इन आवर लाईव्ह दॅट रेज आवर स्टँडर्ड्स, रिमाइंड्स अस ऑफ आवर युअर इमोशनल पर्पज अँड चॅलेंज अस टू बिकम द बेस्ट व्हर्जन ऑफ आवर सेल्फ. सहनशीलता असल्याशिवाय मैत्री जुळत नाही, आणि क्वचित प्रसंगी जुळली तर ती काही कार्य साधण्यापुरतीच असते. मैत्री करायला शिकणं हा सामाजिकतेचा पाय आहे. मैत्री ही हिऱ्याप्रमाणे चकाकणारी नसली तरी चालेल, पण आरशाप्रमाणे स्वच्छ असावी. ज्यांना आपल्या गुणांची ओळख आहे अशांच्या सहवास आपण नेहमी करावा. आपल्या गुणांची परीक्षा गुणवंताकडून झाली पाहिजे. जगात काहीतरी श्रेष्ठ कार्य करणं ही ज्यांची धडाडी आहे अशांच्या सावलीला उभे राहिले म्हणजे आपल्यालाही दहा हत्तीचे बळ मिळते. ढवळ्या शेजारी बांधा पावळा, गुण नाही पण वाहन लागला, हे जरी खरे असलं तरी तेच पूर्ण सत्य नाही. आपण जे मित्र मैत्रिणी निवडतो त्यांना नक्की समजून घेणं, त्यांना ओळखणं महत्वाचं ठरतं. मैत्रीमध्ये कधी कधी दुर्दैवानं चुकीच्या गोष्टी आजूबाजूला घडत असतील तर त्यांना बळी न ठरता त्यातून आपला मार्ग मोकळा, योग्य वेळेवर करून घेणं जमायला हवं. त्याने पुढे जाऊन होणारे बरेच धोके टळू शकतात. सवंग गोष्टीच्या आहारी जाणं फारसं कठीण नाही, पण जगात प्रेरणा देणारी, चांगलं काम करू पाहणारी अजूनही अनेक माणसं आपल्या आजूबाजूला आहेत. त्यांचा आदर्श ठेवून स्वतःला चांगला सुजाण नागरिक, विद्यार्थी बनवणं हे आपल्या हातात नक्कीच असतं. आयुष्यात खूप काही चांगलं करून दाखवण्याची, स्वतःला सिद्ध करण्याची आणि एक समृद्ध जीवन जगण्याची आपली महत्वाकांक्षा पूर्ण करायला चांगल्या मित्र मैत्रिणींची साथ असणं फार मोलाचं ठरतं. त्यामुळे आपल्या आयुष्याची दोरी आपल्या मित्रांच्या हातात देताना आधी चांगले मित्र निवडणं, त्यांची चांगली पारख असणं ही महत्वाची पायरी ठरते. खरे सौख्य मित्रांचे एकूण संख्येत नसून त्यांच्या योग्य निवडीत आहे. कंपनी ऑफ गुड पीपल इज लाईक वॉकिंग इन शॉप ऑफ परफ्यूम. वेदर यू बाय द परफ्यूम ऑर नॉट,
यू आर बाउंड टू रिसीव फ्रॅग्रन्स. मैत्री ही अतिशय सुंदर भावना आहे. मैत्री सुखदुःखाच्या ऊन पावसाने टिकते आणि सहानुभूतीने वाढते. खरी मैत्री मोकळ्या हृदयाने बोलते, न्यायाने सल्ला देते, शांतपणे सहन करते, धैर्याने मार्ग काढत जाते आणि केव्हाही मदत करण्यास तयार असते. एकमेकांसाठी सर्वस्व पणाला लावण्याची तयारी दाखवणारे खरे मित्र म्हणजे हा आयुष्याला लाभलेला खरा आधार. तू किनारा गाठलास तर मी तुझ्या बरोबर आहे आणि तळाशी गेलास तर तुझ्या अगोदर आहे, असं मैत्रीचं स्वरूप असायला हवं. साखर गोड आहे ते कागदावर लिहून चालत नाही, ते खाल्ल्यावर तिची चव कळते. अगदी तसंच नातं, मैत्री व प्रेम फक्त सांगून भागत नाही तर ती प्रतिसाद देऊन टिकवावी लागते. परमेश्वर ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतो त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो. स्वर बबन सखाले सासवड.